न तळता न उकडता गव्हाच्या पिठाचे बप्पाच्या आवडीचे मऊ लुसलुसित मोदक तयार नमस्कार स्वागत आहे तुमचं मदर चॉईस रेसिपीज मराठीमध्ये आज मी तुम्हाला गव्हाचं पीठ आणि घरच्या साहित्यांपासून मोदक कसे बनवायचे ते या व्हिडिओमध्ये दाखवणार आहेत यामध्ये ना, या ना आपण मोदक तळलेले आहेत ना उकडलेले आहेत तरीसुद्धा हे मोदक खायला चविष्ट आणि भरपूर गोड असतात सर्वप्रथम गॅसवर कढई किंवा पॅन गरम करून घ्यायचे आहेत त्यामध्ये दोन मोठे चमचे साजूक तूप घालायचे आहेत साजूक तुपामुळे मोदकाला फ्लेवर छान येईल आता तूप चांगले गरम झाले की यामध्ये एक पितकं गव्हाचं पीठ घालायचं आहे तुपामध्ये आता हे पीठ चांगलं परतून घ्यायचं आहे सतत ढवळत राहायचं जेणेकरून पीठ खाली लागणार नाही किंवा करपणार नाहीत गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला हे पीठ तुपामध्ये चांगलं परतून घ्यायचं आहे हे बघा इथे पीठ तुपामध्ये चांगले परतले गेलेले आहेत तुम्ही बघू शकता पिठाचा कलर सुद्धा चेंज झालेला आता हे पीठ थंड व्हायला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहे हे बघा इथे मी सर्व पीठ एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहे आता पुन्हा गॅसवर कढई ठेवून यामध्ये एक कप गुळ घालायचा आहे आता गुळ हा आपल्याला पूर्णपणे यामध्ये वितळून घ्यायचा आहे हे बघा या ठिकाणी गुळ वितळायला सुरुवात झालेली आहे आता संपूर्ण गुळ वितळल्यानंतर यामध्ये भाजलेलं गव्हाचं पीठ घालायचं आहे व स्पून किंवा चमच्याने आपल्याला हे व्यवस्थित एकत्र करून घ्यायचे आहे हे बघा सर्व पीठ गुळामध्ये व्यवस्थित एकत्र करून घेतलेले आहेत आता यामध्ये आपण अर्धा चमचा वेलची पूड घालणार आहोत वेलची पूड घातल्यानंतर सर्व व्यवस्थित एकत्र करून घ्यायचे आहेत आणि यामध्ये साधारणत चार मोठे चमचे पाणी घालायचे आहे हे बघा पाणी घातल्यानंतर पुन्हा सर्व व्यवस्थित एकत्र करून घेतलेले आहेत आवश्यकतेनुसार म्हणजे थोडं थोडं पाणी यामध्ये घालायचं आहे जोपर्यंत पिठाचा घट्ट गोळा तयार होत नाही आता यामध्ये मी अर्धा चमचा साजूक तूप घातलेल्या आहेत व पुन्हा एकदा व्यवस्थित सर्व परतून घेतले आता पुन्हा यामध्ये अर्धा ग्लास पाणी घालायचे आहेत पुन्हा सर्व पीठ एकजीव करून घ्यायचे आहेत यामुळे मोदक बनवायला सोपे जातील पीठ जर जास्त सुटसुटीत असले तर याचे मोदक बनवताना सुटतात त्यामुळे याचा गोळा तयार करून घेणं आवश्यक आहे आता यामध्ये मी थोडं जायफळ सुद्धा किसून घालत आहेत हे बघा इथे घट्ट असं मिश्रण तयार झालेलं आहे आता ते पुन्हा एका प्लेटमध्ये काढून घेऊया आता हे पीठ गरम असतानाच आपल्याला हाताने ते मळून घ्यायचे आहेत ज्याप्रमाणे आपण रोजचे कणिक भिजवतो त्याप्रमाणे हे पीठ सुद्धा आपल्याला हाताने व्यवस्थित मळून घ्यायचे आहे हे बघा इथे मी सर्व पीठ व्यवस्थित मळून घेतलेलं आहे आता मोदक बनवायचा साचा घेऊन त्यामध्ये आपल्याला हे पीठ घालायचे आहे दोन्ही बाजूनी मी थोडं थोडं पीठ घालत आहे पीठ घातल्यानंतर आता यामध्ये मी थोडे ड्रायफ्रुट्स घालत आहेत आपल्या आवडीप्रमाणे आपल्याला यामध्ये ड्रायफ्रुट्स घालायचे आहेत आता साचा बंद करून याचा मोदक बनवून घ्यायचा आहे हे बघा इथे आपला मोदक तयार झालेला आहे याच पद्धतीने आपण बाकीचे सर्व मोदक इथे बनवून घेणार आहोत आता मोदक बनवल्यानंतर यावर डेकोरेशनसाठी मी इथे काजूचा काप लावत आहे तुम्ही याऐवजी बदाम किंवा पिस्ता देखील लावू शकतात हे बघा इथे आपल्या गव्हाच्या पिठाचा मस्त असा मोदक तयार झालेला आहे तुम्ही जर माझ्या चॅनलवर प्रथमच व्हिडिओ बघत असाल तर खाली दिलेल्या रेड कलरच्या बटनवर क्लिक करून चॅनलला लवकर सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद